नमस्कार, मी प्रतीक्षा सुतार तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या प्रतिकोकण व्हिलॉग या युट्यूब चॅनलमध्ये. तर मी आणि काकी आज नारळाच्या वड्या बनवणार आहोत, तर नक्की बघा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत. एका नारळाचं खोबरं घेतलेलं आहे आणि ते मी एका पातेल्यामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1/2 किलो साखर टाकलेली आहे. आपण यामध्ये आता थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि ते पुन्हा मिश्रण आम्ही एकजीव केलेलं आहे. आता हे मिश्रण आम्ही गॅसवर ठेवलेलं आहे. 15-20 मिनटं हे मिश्रण ढवळत राहायचं आहे. तर अशा प्रकारे मिश्रण तयार होतं आहे, म्हणजेच पाक तयार होतो आहे. तुम्हाला जर झटपट रेसिपी करायची असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. त्यामध्ये आम्ही थोडी वेलची पूड टाकत आहोत आणि पुन्हा एकजीव करत आहोत ते मिश्रण. एका प्लेटमध्ये ते मिश्रण काढून घेतलेलं आहे. आधी त्या प्लेटला तेल लावायचं आहे. गरम असल्यामुळे केळीच्या पानाने ते प्रेस करायचं आहे. थंड होण्यासाठी थोडा वेळ ठेवायचा आहे आणि थंड झाल्यानंतर अशा प्रकारे सुरीने कट करायचं आहे. कट करून ठेवलेल्या आहेत, थोडा वेळ वाट बघूया थंड झाल्यावर. थंड झाल्यावर वड्या अशा दिसणार आहेत बघा. आणि अशा प्रकारे नारळाच्या वड्या तयार आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.